काळे सकाळच्या खबरबातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने. नागपुरात पावसाचे चार बळी, पुढच्या 48 तासाचा अतिवृष्टीचा इशारा. सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. ॲनी बेझंट यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान. भाजप नेत्यांनो शरम बाळगा. शरद पवारांचा गोपाळ शेट्टींना टोला. नागपूरच्या पावसावरून शिवसेनेने साधला भाजपावर निशाणा. अधिवेशनात तहकूब करण्याची भाजप सरकारवर नाचसकी. अशा शब्दात सामनामधून सरकारवर टीका. महादेव जानकरांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून संभ्र. जानकरांनी दिला विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा. पक्षांतर्गत मुस्कट दाबींमुळे भाजपा खासदारांवर गोपाळ शेट्टी संतापले. पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य महत्वाचे. ठणकावत राजीनामा देण्याचा दिला इशारा. महाराष्ट्रवरने केलेल्या क्लीनअपच्या खंडणीखोरां पर्दाफाश केल्यानंतर आता खंडणीखोरांविरोधात मनसेही मैदानात. पाहूया बातम्या सविस्तर. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काल पहाटेपासून विजांच्या कडकडांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात बुधवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. हवामान खात्याने येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनाही गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. शहरातल्या या सर्व पावसामुळे काल विधानभवनातही पाणी साचले. विधिमंडळाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. सिमेंट रोड आणि मेट्रोच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे चौघांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. मानेवाडा मंगलदीपनगर येथे 28 वर्षाचा तरुणाचा मृतदेह नाल्यात सापडला. निलेश चावके असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर एका अनोळखी व्यक्तीचाही कापसी काल महालगावमध्ये मृतदेह सापडला. त्यानंतर रामटे पिंडकेपार गावात हर्षल चणेकर आणि नागेश्वर मोहुर्गले या दोन तरुणांचा अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. चिमूर येथून चंद्रपूरला येणारी बस पाण्याखाली गेलेल्या पुलावरच अडल्याची घटना काल घडली. बोथली गावाजवळ ही एसटी बस 50 प्रवाशांसह पुलांवरचा बंद पडल्याने सर्व प्रवासी भयभीत झाले. पण वेळीच या प्रवाशांना मदत मिळाली. क्रेनच्या सहाय्याने आणि गावकऱ्यांच्या मदतीने या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. वरोरा तालुक्यातील खाबांडा येथील टॉवर उभारणीचे काम करणारे 11 मजूर आपल्या ट्रकसह एका शेताच्या बांधावर तात्पुरती झोपडी बांधून वास्तव्यात होते. मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि नदी नाले क्षमतेपेक्षा भरून वाहू लागले. या मजुरांच्या झोपडीपासून जवळच पाथोरा नदीचे पात्र आहे. नदीचे पाणी परिसरातील शेतशिवारामध्ये पसरले आणि त्यात हे मजूर अडकले. याची माहिती तहसीलदार आणि पोलिसांना कळताच आपत्ती व्यवस्थेने चमूने बोटीच्या साह्याने अडकलेल्या 11 पैकी 10 जणांना बाहेर काढले तर 1 जण बेपत्ता आहे.
भंडारा नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे यंदाच्या पहिल्याच पावसात अनेक परिसरात पाणी साचलं. हे पाणी लोकांच्या घरातही शिरल्याने जनतेने संताप व्यक्त केलाय. गटार नाल्याचं पाणी लोकांच्या घरात शिरल्याने त्यांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. उन्हाळ्यामध्ये नगर परिषदेने नाले सफाईचे काम केली नसल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा नगर परिषदचा नाला बांधलेला आहे. याला आता बांधण्यामध्ये 3-4 वर्ष झाले. नाला बरोबर बांधला, परंतु समोर आणखी त्यांनी 2 फुटाची गल्ली ठेवली. इकडे समोर 12 फुटाचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी फक्त 2 फूट ठेवला. जेव्हा पाणी येते पावसाळ्याचा, त्यावेळेस लोकांचा हा पाणी तिथं अडकतो आणि तो पाणी घरामध्ये जातो. पुरी गंदगी आणि नाल्याचा पाणी पुरा घरामध्ये जातो. त्या कारणामुळे लोकांनी आपापल्या घरचे जे वरवरचे विटा लावलाव ठेवलेले आहेत. ही समस्या आम्ही कलेक्टर साहेबांना, इच्छा नगराध्यक्ष साहेबांना, नगर परिषदला, मागे जे अधिकारी होते त्यांनाही सांगितले, पण त्यांनी फक्त येऊन पाहिलं आणि याच्यानंतर काहीच झालं नाही. कलेक्टर साहेबांनाही सांगितलं, परंतु याचा काहीच झालेला नाही. तरी पण हा आमचा लवकरात लवकर प्रश्न दुरुस्त करण्यात यावा आणि नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी. नाला बांधण्यामध्ये कधीही 12 फुटाचा नाला आणि समोर तो फक्त 2 फुटाचा नाला हा असा कधीच राहत नाही. नाला हा थोडा जसा आहे समोर तसाच तो नंतरही करण्यात यावा, हीच आमची मागणी आहे. एरवी पावसामुळे मुंबईतल्या केवळ सखल भागात वीजभर पाणी साचले तरी मुंबई बुडाली हो अशा बेंबीच्या देटापासून कंठशोक करणारे वाचाळवीर आत्ता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महानगरपालिका व शिवसेने विरुद्धात कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसाने नागपूर का बुडाले, कोणामुळे बुडाले? विधिमंडळाच्या अधिवेशनात स्थगिती करण्याइतकी नाचस्की का ओढवली? यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही अशा शब्दात भाजपा सरकारवर टीका करण्यात आली आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे संपूर्ण नागपूर शहरासह विधानभवन परिसरात देखीलही पाणी साचले होते. त्यामुळे शहराच्या वीज सेवेवर मोठा परिणाम झाला. पर्यायाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावर याचा मोठा परिणाम झाला आणि शुक्रवारी पूर्ण दिवसांचे कामकाज तहकूब झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मभूमी असलेलं नागपूर काही तासांच्या पावसानं जलमय झालं, विकास पुरुष असलेलं नागपूर काही तासांच्या पावसानं जलमय झालं अशी ओळख असलेली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे हे शहर आपल्या शहराची आज जी अवस्था झाली ती पाहून गडकरींनाही वेदना झाल्या असणार अशा शब्दात सामनामधून देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांना टोला लावण्यात आला आहे. अशा शब्दात शिवसेनेने सामनामधून सरकारला निशाणा साधला आहे. अल्पसंख्याक समाजबद्दल अनुद्गार काढताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी टीकाग्रस्त सोडले. देशात कोणी काय कहावे, कोणते कपडे घालावे यासारख्या मुद्द्यावरून वातावरण केला. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयाबाबत केलेले विधान वादाच्या भवरात सापडले आहेत. शेट्टी यांचे नाव घेता पवार यांनी टीका केली. सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध धर्मियांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबाबत शंका उपस्थित करीत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काँग्रेसची स्थापना झाली असून यामध्ये ॲनी बेझंट यांचे महत्त्वाचे योगदान होते. अशा प्रकारचे विधान करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे अशा टीका पवारांनी केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात अजित पवार, दिलीप पाटील, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, अब्दुल गफार, अब्दुल रज्जाक, चेतना तुपे, पी ए इनामदार आदी उपस्थित होते.
राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय. महादेव जनकर हे 2015 साली भाजपाच्या चिन्हांवर विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांना राज्याचे दुग्ध विकास मंत्रीपद बहाल करण्यात आले होते. 2021 मध्ये त्यांच्या आमदारकीची मुदत संपत आहे, तरी त्यांना आज आपल्या विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देत आत्ता स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जानकर यांच्या या उमेदवारीमुळे आता 11 जागांसाठी आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवार विजयी होण्यासाठी 25 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. विधान परिषदेतील भाजपानं संख्याबळ पाहता 5 जागा भाजपाच्या निवडून येऊ शकतात, त्यासाठी त्यांनी 5 उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महादेव जानकरांना अपेक्षित मतांचा कोटा कुठून आणणार हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपाच्या कोट्यातून मंत्री असणाऱ्या महादेव जानकरांसाठी भाजपाला आपल्या 5 पैकी एका उमेदवाराला माघार घ्यायला सांगावी लागणार आहे. येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. जर भाजपानं आपले 5ही उमेदवार कायम ठेवले तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि महादेव जानकर यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार. नाराज झालेल्या गोपाळ शेट्टींनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला असून मला पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे असं शेट्टींनी म्हटले आहे. भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे असून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. ख्रिश्चन संदर्भात केलेल्या विधानामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांना पक्षांच्या मुंबईतील नेत्यांनी झापल्याचे वृत्त असून यामुळे नाराज झालेल्या गोपाळ शेट्टींनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दिवसभर त्यांना समजवण्यासाठी अनेक भाजपा नेत्यांनीही शेट्टींना भेट दिली. ख्रिश्चनांच्या संदर्भात केलेल्या विधानावर मी ठाम असून मला पदापेक्षा भाषण स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे असे सांगत गोपाळ शेट्टीने भाजपात आवाज दाबला जात असल्याचे संकेतही दिले आहे. मी स्वतःच राजीनामा देण्यास तयार आहे असेही त्यांनी म्हटले. नवी मुंबईतील कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणात झालेल्या सर्व व्यवहार स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मागील 3 दिवसांपासून नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणात खूपच गाजत होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना राजीनामा देखील मागितला होता. विरोधकांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करत होते. सरतेशेवटी आज मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती दिल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली. नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमीन व्यवहाराला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या 1,767 कोटी रुपयांचा जमीन बांधकाम व्यावसायिक मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांच्या अवघ्या 3.5 कोटी रुपयात विकण्यात आली असून हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सहमतीने झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा महाराष्ट्रवण.
नागपूरमध्ये महानगरपालिकेत असलेले स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी कमांड अँड कंट्रोल सेंट्रलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने तुंबलेल्या जागांची त्यांनी पाहणी केली. आपत्कालीन यंत्रणा तातडीने कामाला लावण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. मुंबईमधील चौपाट्यांवरील धोकादायक परिसरात पर्यटकांना प्रवेश निर्देश करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. जुहू समुद्र किनाऱ्यावरील दुर्घटनाग्रस्त भागात हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येणार असून उर्वरित चौपाट्यांवर संरक्षणा अंतर्गत प्रवेश निर्देश करण्याचा निर्णय पालिका शासनाने घेतलाय. यावेळी समुद्र किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्याची विनंती पालिकेने पोलीस दलास करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जुहू, आक्सा, बँडस्टँड आदी समुद्र किनारे पर्यटकांसाठी मृत्यूचे सापळे बनू लागलेत. पर्यटकांना समुद्राचा पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू होतो. त्यासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर पालिकेने 36 जीवरक्षक तैनात केले आहेत. मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या नावाखाली सुरू केलेल्या क्लीनअप मार्शल हे सामान्य मुंबईकरांकडून हप्ते वसुली करत आहेत. तसा व्हिडिओ महाराष्ट्र वनच्या हाती लागला. महाराष्ट्र वनने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या गोष्टी उघड झाल्या आहेत. महाराष्ट्र वनच्या बातमीची दखल घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करून भ्रष्ट कंत्राटदारींची चौकशी करून कंत्राट रद्द करण्यात असल्याचा वॉर्ड ऑफिसर किरण दिवाकर यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र वनने या संदर्भातील बातमी दाखवल्यानंतर कंत्राटदारांनी 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहेत. मुंबई महापालिकेने 2006 साली स्वच्छतेच्या क्लीनअप मार्शल नावाची योजना काढली. यामध्ये खाजगी संस्थेकडून जी लोक रस्त्यावर कचरा फेकतात, घाण करतात, अस्वच्छता पसरवतात अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. ही जबाबदारी खाजगी कंपनीला दिली जाते. पण ह्याच क्लीनअप मार्शलच्या नावाखाली खाजगी कंपनी सामान्य मुंबईकरांकडून हप्ते वसुली करते. सामान्य नागरिकांची कायद्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच क्लीनअप मार्शल लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. महाराष्ट्र वनने या संदर्भात आवाज उठवल्यानंतर ज्या सर्वसामान्य नागरिकांचे पैसे या क्लीनअप मार्शलने घेतले होते ते परत केले. पण रोज मुंबईत ठिकठिकाणी हे क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून लाखो रुपये उकळतात आणि त्यांचे काय करतात असा प्रश्न आता उभा राहतोय. हा तू चालू कर ना, प्रेस वाला मी बोल चालू कर. दिले ना, किती दिले? हा किती दिले? 200 पावती दिली. जीएसटी स्टेशनच्या बाहेर हे सगळं क्लीनअप मार्शल जे आहे ते उभं असतं. वारंवार यांच्यावर आरोप होतो. हे खंडणी घेतात, पैसे घेतात, पावती देतात. मुंबई महानगरपालिकेच्या क्लीनअपला दिलेली पावती, यामध्ये जी पावती ही फाडलेली आहे तिचा रेकॉर्ड यांच्याकडे नाही. म्हणजे रोज यांनी किती पैसे घेतले, किती रुपये याच्यातून वसूल केले हा रेकॉर्ड क्लीनअप मार्शल कडे नाही. या माणसाकडून 200 रुपये वसूल करण्यात आले, पण याला ही जी पावती दिलेली याचा रेकॉर्ड महानगरपालिकेकडे नाही. म्हणजे ही लोक सरळ महानगरपालिकेची फसवणूक करतात. दुसरी गोष्ट, मित्रा तुझ्याकडून किती पैसे घेतले? 700 रुपये याच्याकडून घेतलेत. 100 रुपयाची ही पावती आहे. याच्यामध्ये काय काय लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवतो. स्नान न करणे, आता हे स्नान कुणी केलं हे ओळखतात कसे माहीत नाही. दुसरी गोष्ट, शौचास बसून घाण करणे, कचरा विभक्त करू न दिल्यास अथवा कचरा स्वतंत्र डब्यात न टाकल्यास मान्य, निर्देशाप्रमाणे ओला कचरा सुका कचरा विभक्त न केल्यास त्याच्याप्रमाणे कचरा डाळून टाकणे झाडांच्या. तू काय केलं होतं मित्रा, काय चुकी केली? हा 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 700 रुपये. हा ठीक आहे, थुंकल्यास फाईन आहे, याच्यामध्ये कुठंच उल्लेख नाहीये.
थुंकल्यास 100 रुपये फाईन आहे याच्यामध्ये उल्लेख आहे का? उल्लेख आहे का? दुसरी गोष्ट, ह्या पावतीचे महानगरपालिकेकडे रेकॉर्ड काय आहेत हे महानगरपालिकेने दाखवून द्यावं. हे पावतीवर सिग्नेचर नाही, ही पावती ऑथोराइज आहे का? ऑथोराइज आहे का ही पावती? सही करायला पाहिजे होती. त्याचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का? चव्हाण. चव्हाण कोण आहे तुम्ही? चव्हाण. मीच बघते. बरं, तुम्ही बघता. ठीक आहे. ही ऑथोराइज पावती आहे का? ही ऑथोराइज पावती आहे का? नाही असं तुमचं म्हणणं आहे. सिग्नेचर करायला पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट ऐका ना, ऐका ना, एवढीच नाही, एवढीच या पावतीमध्ये किती सिग्नेचर आहे? किती पावती? ती एक 2016 पासूनची काय, 14 काय, 16 या सर्व माणसांचे जे पैसे घेतले होते त्यांचे पैसे क्लीन अप मार्शलने परत केलेले आहेत. कितना मिला आपको? 200. जितना लिया था उतना लिया? मेरा 700. मिल गया. आपका नाम? देवेंद्र कुमार गोतांगा. कहाँ से आयो? छत्तीसगढ़. छत्तीसगढ़ को नागपुर आना था, यहाँ 700 घेतले. आपका कहाँ से? मुंबई से. बंगाल से. बंगालवरून आले होते, यांचे 200 रुपये घेतले होते. पावती दिली नाही. महाराष्ट्र वनने दाखवलेल्या क्लीन अप मार्शलच्या भ्रष्टाचाराच्या बातमीनंतर मनसेने देखील या संदर्भात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन अप मार्शलच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपल्यानंतरही ते अधिकृतपणे दंड नागरिकांकडून वसूल करत आहे आणि यांना अभय देण्याचे काम हे अधिकारी आणि सत्ताधिकारी करत आहेत, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची महापालिकेने चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्र वनने या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यामुळे महाराष्ट्र वनचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. नाही, पहिली तर गोष्ट, क्लीनअप मार्शलांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे 6 महिन्यापूर्वी संपलेलं आहे. आता जे कोण क्लीनअप मार्शल फिरत आहेत हे इलिगल फिरत आहेत, यांना कुठले अधिकार महानगरपालिकेने दिलेले नाही आहेत. दुसरी मुळात गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला क्लीनअप मार्शलला कॉन्ट्रॅक्ट झालं त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं की तुमचं जे दंड आहेत ते तुम्ही पब्लिकली लावायला पाहिजे की बाबा कुठल्या गोष्टीला किती दंड आहे, आणि हे फक्त ठराविक एरियात असतात. बाकी ठिकाणी जिथे खरोखर क्लीनअप मार्शलची गरज आहे, जिथे खरोखर कचरा आहे, तिथे हे लोक फिरत नाहीत. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे त्यांना काम देताना. यातल्या एकाचंही पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे. हे सगळं UP आणि VR1 आलेले भैया यांनी भरवलेले आहेत. स्थानिक मुलांना कुठे रोजगार मिळाला याच्यातून? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, रिसीट देत नाहीत, त्याच्याऐवजी लोकांकडनं पैसे घेत फिरत असतात. त्यामुळे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि मुळात हे जे आता इलिगल क्लीनअप मार्शल आहेत हे महानगरपालिकेने बंद केले. पण ही जी गोष्ट तुम्ही आता सध्या व्हिडिओ पाहता ही महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरची गोष्ट आहे, त्याच ठिकाणी या सर्व लोकांना पकडले. मग कुठेतरी अधिकारी आणि सत्ताधारी यांच्या संदर्भाने निश्चित नाही तर होऊ शकत नाही ना. ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे ते कशी काय वसुली करू शकतात? आणि वसुली केली तर ते दंड कुठल्या अकाउंटला भरतात? त्यामुळे निश्चितपणे अधिकाऱ्यांचा आणि यांचं संगनमत आहे, ह्याच्याबद्दल कुठले दुमत नाही. भ्रष्टाचारच आहे, त्यामुळे मी म्हटलं की महानगरपालिकेच्या ऑडिट डिपार्टमेंटमधनं याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे की यांनी किती दंड गोळा केला, बँकेत किती दंड भरला, किंवा जसं तुम्ही आता स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे या सगळ्याचं. खरोखर तुमचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून तमाम मुंबईकरांना आवाहन करतो की सध्या कुठलाही दंड तुम्ही भरू नका, कारण हे क्लीनअप मार्शल हे इलिगल आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाब शरीफ यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची तर त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर मुलाला 1 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडनमधील बहिशेब मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने नवाब शरीफ यांना 80 लाख पाऊंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला 2 लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने या संदर्भात निर्णय 1 आठवडा उशिराने द्यावा या संदर्भात याचिका नवाब शरीफ यांनी कोर्टात दाखल केले होते. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. एव्हन फील्ड हाऊसमध्ये 4 घरांच्या खरेदीसंदर्भात हा घोटाळा आहे. पाकिस्तानच्या
अकाउंटेबिलिटी कोर्टाने नवाब शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली. लंडनमध्ये नवाब शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. नवाब शरीफ यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सध्या लंडनमध्ये आहेत. मात्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांना अडचणीत भर पडली आहे. इतकेच नाही तर मरियम शरीफ यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा महाराष्ट्र वन.